आपल्या मुलांनी शिकून आपलं नाव उज्ज्वल करावं यासाठी आईवडील स्वप्न बघत असतात पण जेव्हा मुलं आत्मघाती पाऊल उचलतात तेव्हा त्यांच्या दुःखाला पारावार राहत नाही अमरावतीच्या तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या भावी डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली आपल्या राहत्या खोलीत तिने गळफास लावला तिचे आईवडील देखील डॉक्टर आहेत तिने आत्महत्या का केली याचा तपास राजापेठ पोलीस करत आहेत मूळची ती परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रहिवासी आहे भावी डॉक्टर तरुणीने आपल्या खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये ऋतुजा रामप्रसाद ढेंगले असं या तेवीस वर्षीय तरुणीचं नाव असून ती तकदमाल होमिओपॅथी महाविद्यालयात फायनल इयरला होती परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रहिवासी असलेल्या ऋतुजाचे आई वडील देखील डॉक्टर असल्याची माहिती आहे तकातमल होमिओपॅथी महाविद्यालयाच्या मागे असलेल्या गोंडचर भवनात तिसऱ्या मजल्यावर ती राहत होती मंगळवारी सकाळी तिने आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं त्यावरून ती खोलीत एकटीच होती की मैत्रिणींसह मैत्रिणींसह राहत असेल तर नेमक्या वेळी मैत्रिणी कुठे होत्या असं काय झालं की ऋतुजाने आत्मघाती पाऊल उचललं या सगळ्यांचा तपास राजापेठ पोलीस करत आहेत ऋतुजाचे आईवडील तिच्या मैत्रिणी यांचे बयान राजापेठ पोलीस घेत आहेत तपासातून ऋतुजाच्या आत्महत्येचं कारण समोर येईल मात्र होमिओपॅथीच्या फायनल इयरला शिकत असलेल्या तरुणीची आत्महत्या ही साऱ्यांच्याच मनाला चटका लावणारी आहे